नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत बटाटा भेंडीची भाजी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या चवीची ही भाजी आज आपण बनवणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूयात भेंडी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी या इथं मी एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे सोबतच पाव किलोपेक्षा थोडीशी जास्त भेंडी इथं मी घेतलेली आहे ही भेंडी मी स्वच्छ पाण्याने धुवून सुती कापडाने पुसून घेतलेली आहे भाजी बनवण्यासाठी शक्यतो थोड्याशा कोवळ्या भेंड्यांचा वापर आपल्याला करायचा आहे भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपल्याला न चुकता छान अशी एका सुती कापडाने पुसून घ्यायची आहे त्यामुळे भेंडीची भाजी आहे ती जास्त चिकट होत नाही तर अशा पद्धतीने भेंडी पुसून घेतल्यानंतर आपल्याला चिरून घ्यायची आहे भेंडी चिरत असताना भेंडीचा जो देट आणि शेंडा तो आहे तो कट करून काढायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला ही भेंडी आहे ती चिरून घ्यायची आहे जास्त लांब भेंडी असेल तर दोन फोडींमध्ये चिरायची आणि त्याला अशा पद्धतीने उभे काप मारून घ्यायचे आहे भेंडी जास्त लांब नसेल तर एका कापमध्ये चिरली तरी देखील चालू शकतं या पद्धतीने भेंडी चिरली तर भेंडी आतली बाजूने किडलेली आहे का हे देखील लक्षात येतं किडलेली भेंडी बाजूला काढायची आहे आणि जी चांगली चांगली भेंडी आहे ती आपल्याला भाजी बनवण्यासाठी वापरायची आहे याच पद्धतीने सर्व भेंड्या आहेत ते मी छान अशा चिरून घेतल्या सोबतच मी मोठ्या आकाराचा घेतलेला बटाटा साल काढून छान असा मोठ्या फुडींमध्ये चिरून घेतलेला आहे आणि तो पाण्यामध्ये ठेवलेला आहे पुढच्या कृतीकडे ओळयात गॅसवरती कडई गरम कराय ठेवलेली आहे कढईमध्ये मी साधारणपणे अर्धा ते एक पळी तेल घातलेला आहे तेल छान गरम झालं की आपल्याला यामध्ये चिरून घेतलेल्या भेंड्या घालायच्या आहेत आणि सोबतच आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर ह्या भेंड्या व्यवस्थित अशा आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत मिक्स करून झाल्यानंतर गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचा झाकण ठेवायचं आणि ह्या भेंड्या छान अशा मऊ होईपर्यंत वाफून घ्यायच्या आहेत अधूनमधून एक ते दोन वेळा ही भेंडी तुम्ही हलवून घेऊ शकता भेंडी छान अशी मऊ झालेली आहे भेंडीचा रंग देखील अगदी छान असा हिरवागार झालेला आहे आता ही सर्व भेंडी आहे ते आपण कढईमधून बाजूला काढून घेऊयात त्याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा एकदा अगदी पाव अर्धा ते पाव पळी इतकं तेल घालायचं आहे जा जास्त तेल घालण्याची अजिबात आवश्यकता नाही तेल छान गरम झालं की आपल्याला यामध्ये बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत बटाटा घातल्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी थोडंसं चवीकरता मीठ घालायचं आहे या पद्धतीने भेंडी आणि बटाटा आपण सेपरेटली फ्राय करून घेतलेला आहे तो त्यामुळे तो अगदी छान असा फ्राय होतो झाकण ठेवायचं आहे आणि बटाटा देखील छान असा मऊ होईपर्यंत अधूनमधून हलवून आपल्याला वाफून घ्यायचं आहे बटाटा वाफून होत आहे तोपर्यंत या इथं एका वाटीमध्ये दोन ते अडीच चमचे इतकं फ्रेश दही घेतलेलं आहे दही छान असं फेटून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा बॅडगी मिर्च पावडर घालूयात पाव चमचा हळद पावडर घालायची आहे एक चमचा धना पावडर घालायचे आहे आणि सोबतच आपल्याला यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही ठेवणीतलं कुठलंही काळे तिखट इथं वापरू शकता तुम्हाला भाजी किती तिखट पाहिजे त्यानुसार तिखटाची क्वांटिटी तुम्ही इथं कमी अधिक करू शकता सर्व मसाले दह्यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित असे आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले दह्यामध्ये छान मिक्स करून झालेले आहेत तोपर्यंत आपला बटाटा देखील अगदी छान असा वाफवून झालेला आहे आता हा बटाटा देखील आपण कढईमधून बाजूला काढून घेऊयात कढईला बटाटा थोडासा चिकटलेला आहे तो तुम्ही काढून घेऊ शकता किंवा कढई धुवून पुन्हा ती आपण फोडणीकरता वापरणार आहोत गॅसवरती पुन्हा तीच कढई ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला फोडणीकरता दीड पळ्या इतकं तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की पाव मोहरी आणि पावचमच्या जिरे घालायचं आहे सोबतच घालूया काही कडीपत्त्याची पानं त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे एक मोठ्या आकाराचा कांदा इथं मी भाजी बनवण्यासाठी वापरणार आहे आता का हा कांदा देखील आपल्याला अगदी छान असा तांबूस रंगावर या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की आपल्याला घालायची आहे आलं आणि लसणाची पेस्ट आलं लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत हे छान असं परतून घेऊयात कांदा आलं लसूण पेस्ट अगदी छान असं परतून झालेलं आहे आता आपल्याला थोड्या वेळासाठी गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून ही फोडणी आपल्याला थोडीशी कोमट करून घ्यायची आहे त्यानंतर आपण बनवून घेतलेलं दह्याचं आणि मसाल्यांचं मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे फोडणी थोडीशी कोमट झालेली आहे त्यानंतर हे मिश्रण यामध्ये घालूयात जर का गरम फोडणीमध्ये दे आपण दह्याचं मिश्रण घातलं तर दही फाटू शकतं त्यामुळे आपल्याला ही फोडणी आहे ती कोमट करायची आणि त्यानंतरच हे मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस ऑन केलेला आहे गॅस अगदी लो ठेवायचा आहे आणि लो गॅसवरती ही फोडणी थोडीशी गरम करून घ्यायची आहे त्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये फ्राय करून घेतलेली भेंडी आणि बटाटा घालायचा व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे सोबतच आपल्याला चवीकरता मीठ घालायचं आहे मिठाचा वापर बेताने करायचा आहे कारण भेंडी आणि बटाटा फ्राय होताना आपण मिठाचा वापर केला होता आता ही भाजी आहे ती तुम्ही झाकण ठेवून अशीच वाफवून घेऊ शकता जर का तुम्हाला भाजी सुक्की पाहिजे असेल तर आणि जर का भाजी तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही टाईप पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता गॅस लोच आहे लो गॅसवरती भाजीवरती झाकण ठेवून याला छान अशी वाफ काढून घेऊयात जर का सुक्की भाजी पाहिजे असेल तर ही भाजी अशीच वाफवून घ्यायची आहे आणि सर्व करण्यासाठी घ्यायची आहे आता ही भाजी मी थोडीशी ग्रेव्ही टाईप बनवणार आहे त्यामुळे यामध्ये मी अगदी थोडंसं गरम केलेलं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून ही भाजी पुन्हा एकदा छान अशी वाफवून घ्यायची आहे जास्त हाय गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजवायची नाही त्यानंतर या इथं तुम्ही बघू शकता मस्त अशी चटपटीत आपली भेंडी आणि बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे भाजीला रंग छान आलेला आहे भाजीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा